उसमें स्पेशली जितने भी युवा है वो सोमू पटेल गादगी को चाहते हैं, तो इसलिए ये खुद की चाहत से ये बाइक रैली हुआ है। सोमू पटेल गादगी नहीं बोले कि करो बोल के, एक सभी जनों को मैं हार्दिक अभिनंदन करते हुए मैं एक इस अवसर पर, एक खुशी के अवसर पर आप सभी को एक आश्वासन और एक विचार कहना चाहता हूं। जैसे कि आप सभी देखे आज हजारों के तादाद में युवाओं ने बाइक रैली निकला, वो किसी की दबाव में नहीं है, किसी की बोलने पे नहीं है, एक खुद की खुशी पे, स्वयं इच्छा पे सभी लोग क्या करें। और सोमशेखर पाटिल गादगी जो है उनको ये बीदर के वो नॉर्थ उत्तर विधानसभा क्षेत्र के लिए टिकट देना चाहिए, वो हमारा सबकी आकांक्षा है और हमारा सबकी इच्छा है। क्योंकि बीदर विधानसभा क्षेत्र में जितने भी दो तीन बार आप जो भी देख रहे हैं, कोई भी अभी तक नहीं जीता। आप जो टिकट दिए हैं वो लोग हार गए। क्यों हार गए? वो लोगों का जो सोशल वर्क रंधे हो और जो लोगों में जो मिलजुल करने का काम रंधे हो वो सभी अभी तक प्योरिटी पे नहीं करे। वो एक ही इंसान अब बीदर में है, सोमू पटेल गादगी। वो कभी भी सोशल से आप देख रहे, सालों से 20-25-30 साल से आप लोग हम लोग देख रहे हैं, सोशल वर्कर है, उनकी एक बैकग्राउंड अच्छी है, उनके काम करने का तरीका अच्छा है, और सबसे ज़्यादा अच्छा क्या है, उनका युवाओं से जो उनकी मिलन जुलन की कामा है वो बहुत ही बेहतरीन है। बीदर की हर जनता, उसमें स्पेशली जितने भी युवा है वो सोमू पटेल गादगी को चाहते, तो इसलिए ये खुद की चाहत से ये बाइक रैली हुआ है। सोमू पटेल गादगी नहीं बोले कि करो बोल के, ये खुद की युवाओं की चाहत से रैली हुआ है। तो हमारा ये एक ही उनका एजेंडा है बीदर में, बीजेपी की ओर से सोमू पटेल गादगी को इस बार टिकट देना चाहिए, और वो टिकट देंगे तो बीजेपी जरूर, ये बीजेपी की जीत होगी। ये आप लोगों को, सभी जनताओं को मैं ये आह्वान करता हूँ। इवतीन दिवस बीदर गांधीगंज बस सर्कल आमेले ओल्चिटी चोबार अंबेड सर्कल शिवाजी चौक मडिवाळ चौक आनंतर नोबार बसव सर्कल पापनास मंदिर वरेगे दोड्ड बृहत् रैलियन्नु हम्मिकोळ्ळलागिदे। यदक्कागि अंतंद्रे इवत्तिन दिवस नम्म बीदर्द उत्तर क्षेत्रद आकांक्षियाद श्री सोमनाथ पाटील गादगीवरिगे तम्मेल्लर वतियिंद मत्तु नन्न वतियिंद ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿ ಮತ್ತು ಸೋಷಿಯಲ್ ವರ್ಕರ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಯುವತರಿಂದ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಅವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಬಿ ಜೆ ಪಿಯಿಂದ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ನಾನು ನನ್ನಿಂದ ಕಳಕಳಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲರ ಜನದಿಂದ ಕಳಕಳಿ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ, ಕಳಕಳಿ ಮನವಿ. ಈ ಒಂದು ಬೀದರ್ ಜನತೆಯ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಹೃದಯ ತುಂಬಿ ಸ್ವಾಗತ ಬಯಸ್ತಾ, ಬಂಧುಗಳೇ, ಇಂದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬೀದರ್ ನಗರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ರ್ಯಾಲಿ ಮಾಡಿದೆವು. ಇದರ ಉದ್ದೇಶ ಮತ್ತು ಧ್ಯೇಯೋದ್ದೇಶಗಳೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಒಂದು ಒಬ್ಬ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮತ್ತು ಒಬ್ಬ ಒಂದು ಧ್ಯೇಯ ಉದ್ದೇಶಗಳ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮೇಲೆ ನಿರ್ಭರವಾಗಿರದೆ ಒಂದು ಸಮಾಜದ ಚಿಂತಕರ ಮೇಲೆ ನಿರ್ಭರವಾಗಿದೆ. ಇನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಯುವಕರೇ ರ್ಯಾಲಿಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇದು ಉದ್ದೇಶ ಏನಿತ್ತು ಅಂದರೆ ಈ ಬೀದರ್ ನಗರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೂಡ ಅನೇಕ ಜನಗಳೆಲ್ಲ MLA ಆಗ್ಯಾರ, MP ಆಗ್ಯಾರ, ಎಲ್ಲರೂ ಆಗ್ಯಾರ, ಆದರೆ ಆ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಥವನ್ನು ನಾವೆಲ್ಲೂ ಕೂಡ ಕಾಣಲಿಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಥ ಕಾಣದಂಥ ಹೊಸ ಮುಖಗಳಿಗೆ, ಹೊಸ ಚಿಂತನೆಗಳಿಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಬೆಳಕು ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ, ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅವಕಾಶ ಕೊಡಬೇಕು.
ಬೇಕಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶಾ ಕಿರಣ ಇನ್ನು ಬೀದರ್ದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಯುವಕರು ಅದರಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲರದ್ದು ಒಂದೇ ಉದ್ದೇಶದ ಸೋಮು ಪಾಟೀಲ್ ಗಾದಿಗೆಯವರಿಗೆ ಈ ಒಂದು ಎಲೆಕ್ಷನ್ನಲ್ಲಿ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸೀಟನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಅದು ಅವ್ರ ಸೀಟ್ ಕೊಟ್ಟರೆ ನಾವು ಒಂದು ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಬೀದರ್ಕ್ಕೆ ನಾವು ಗೆಲ್ಸ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀವಿ ಅನ್ನೋಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಯುವಕರದ ಒಂದು ಆಶಾಭಾವನೆ ಅದ. ಇದು ಬಿ ಜೆ ಪಿಲಿಂದ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಬಿ ಜೆ ಪಿಲಿಂದ ಈ ಒಂದು ಟಿಕೆಟನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಯುವಕರ ಆಶೆ ಅದ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವ್ರು ಕೂಡಲೇಬೇಕು ಅನ್ನೋಂಥದ್ದು ನಮ್ಮದು ಇಚ್ಛೆ ಅದ. ಒಂದು ವೇಳೆ ಆ ರೀತಿ ಬಿ ಜೆ ಪಿಲಿಂದ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟರೆ ಅನಾಯಾಸವಾಗಿ ಬೀದರ್ಲಿಂದ ಈ ಸೀಟನ್ನು ಬಿ ಜೆ ಪಿ ಗೆಲ್ತದ ಅನ್ನುವಂಥ ಭರವಸೆಯನ್ನು ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಬಂಧುಗಳೇ. ಸೋಮಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಗಾದ್ಗೆ ಅವರಿಗೆ, ಸೋಮಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಗಾದ್ಗೆ ಅವರಿಗೆ.